पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतो आहोत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सुद्धा या प्रकरणाच्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. सचिन वाझे प्रकरणी मंत्री आणि आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी करा असं भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची मागणी आहे. अतिशय महत्त्वाची मागणी त्यांनी केलेली आहे. सचिन वाझे प्रकरणी मंत्री आणि आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी करा आणि जबाब नोंदवा अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेली आहे. सरकारचा वाझे गेंग प्रकरणात दोन मंत्री खूप धडपड करत होते, त्यांचाही तपास व्हायला हवा. आणि गृहमंत्री अनिल देशमुखचा रोल जो आहे, एका आयपीएस ऑफिसरची तर लगेचच चौकशी होणार, पण परमवीर सिंगना पण विचारायला हवं असे आम्ही एनआयए कडे मागणी केली आहे. मला विश्वास आहे आयपीएस ऑफिसर आणि मंत्र्यांना जाब द्यावा लागणार. या सगळ्या प्रकरणाच्या बाबतीत आता आमदार रवी राणा यांनी सुद्धा खळबळजनक दावा केलेला आहे. हिरेन यांच्या हत्येप्रमाणेच वाझेच्या जीवालाही धोका आहे असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केलाय. वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे मातोश्री अडचणीत सापडलेली आहे. हिरेन यांच्या हत्येप्रमाणेच वाझेच्या जीवालाही धोका आहे असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केलेला आहे. महाराष्ट्र सरकार अडचणीत येणार असून आगामी काळात मोठा भूकंप होणार असल्याचा दावा देखील रवी राणा यांनी केलाय. वाझेंना प्लॅनिंग करण्यासाठी कोणी मदत केली हे देखील लवकरच पुढे येईल असं देखील रवी राणा यांनी म्हटलेलं आहे. हिरेन यांच्या हत्येप्रमाणेच वाझेच्या जीवाला देखील धोका आहे असं सुद्धा खळबळजनक दावा या संदर्भातला आमदार रवी राणा यांनी केलेला आहे. वाझेंच्या एनआयए चौकशीमुळे मातोश्री आता अडचणीत सापडलेली आहे. महाराष्ट्र सरकार अडचणीत येणार असून आगामी काळात मोठा भूकंप होणार असल्याचं देखील आमदार रवी राणा यांनी म्हटलंय. या प्रकरणाच्या संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट्स येते आहे. सचिन वाझेच्या घरातून आणखी एक अलिशान मोटार ताब्यात घेण्यात आलेली आहे. आताची महत्वाची बातमी आपण पाहताय. सचिन वाझेच्या घरातून आणखी एक अलिशान मोटार ताब्यात घेण्यात आलेली आहे. तपास यंत्रणेच्या हातामध्ये मोठा दुवा सापडलेला आहे. सचिन वाझे प्रकरणी आतापर्यंत 3 गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहे. या गाड्यांचं सत्र आता सुरू झालेलं आहे. सचिन वाझेच्या घरातून आणखी एक आलिशान मोटार ताब्यात घेण्यात आलेली आहे. तपास यंत्रणेच्या हातात आता मोठा दुवा सापडलेला आहे. अत्यंत महत्वाची बातमी आपण पाहताय. सचिन वाझेच्या घरातून आणखी एक आलिशान मोटार ताब्यात घेण्यात आलेली आहे. या प्रकरणाच्या संदर्भातली महत्वाची अपडेट्स आपण पाहताय. सचिन वाझेच्या घरातून आणखी एक आलिशान मोटार ताब्यात घेण्यात आलेली आहे. तपास यंत्रणेच्या हातामध्ये मोठा दुवा सापडलेला आहे. सचिन वाझे प्रकरणी आतापर्यंत 3 गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भातली महत्वाची अपडेट्स आपण जय महाराष्ट्रवर पाहता आहात. सचिन वाझेच्या घरातून आणखी एक अलिशान मोटार ताब्यात घेण्यात आलेली आहे. तपास यंत्रणेच्या हातामध्ये या संदर्भातला महत्वाचा आणि मोठा दुवा हाती लागलेला आहे. सचिन वाझे प्रकरणी आतापर्यंत 3 गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहे. आधी स्कॉर्पिओ, नंतर इनोव्हा आणि आता एक आणखी एक महत्वाची अलिशान गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे. तपास यंत्रणेच्या हातामध्ये या गाडीच्या संदर्भात मोठा दुवा लागलेला आहे. सचिन वाझेच्या घरातून आणखी एक अलिशान मोटार ताब्यात घेण्यात आलेली आहे. तपास यंत्रणेच्या हातामध्ये यामुळे मोठा दुवा लागण्याची शक्यता आहे. सचिन वाझे प्रकरणी आतापर्यंत 3 गाड्या ताब्यात घेण्यात आल्या. या सगळ्या प्रकरणामध्ये एनआयए अगदी कसून चौकशी करत आहे. दरम्यान याविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात. आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण. निखिल, या संदर्भात काय अधिक माहिती आहे? सचिन वाझेच्या घरातून आणखी एक अलिशान मोटार जप्त करण्यात आली आहे. नक्कीच, सचिन वाझे यांचा हा एनआयए कडून तपास सुरू आहे. त्यामध्ये सचिन वाझे हे वापरत असलेल्या गाड्या देखील आता एनआयएच्या ताब्यात येत आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम गाडी होती ती इनोव्हा होती, त्यानंतर दुसरी गाडी म्हणजे मर्सिडीज आणि आता नवीन गाडी म्हणजे ती इनोव्हा ताब्यात घेतलेली आहे. नक्कीच प्रत्येक गाडीतून काही ना काहीतरी पुरावे हे पुढे येत आहेत. त्यामध्येच मर्सिडीज मध्ये देखील अशा प्रकारचे जे पुरावे आहेत महत्वाचे ते हाती एनआयएचे लागलेले होते आणि काल देखील त्यांच्या घराच्या इथून इनोव्हा गाडी ही नेण्यात आलेली होती आणि त्या
त्यामध्ये देखील अशाच प्रकारचे महत्त्वाचे पुरावे हे एनआयएच्या हाती लागलेले आहेत. नक्कीच ह्या सर्व चौकशीचा एक आता चौकशी पाहायला गेली तर नवीन वळणावरती गेलेली आहे आणि नक्कीच एनआयएच्या हातामध्ये आता नवीन पुरावे मिळालेले आहेत. नक्कीच कुठेतरी या चौकशीला वेग आलेला आहे. निखिल, या सगळ्या प्रकरणामध्ये या गाड्याच महत्त्वाचा दुवा ठरतायत. आधी स्कॉर्पिओ, नंतर इनोव्हा आणि आता आणखी एक आलिशान गाडी एनआयएच्या हाती लागलेली आहे. या गाड्यांचं सत्र सुरू राहील की कुठेतरी थांबेल? नक्कीच पाहायला गेलं तर सचिन वाझे हे ज्या ठिकाणी राहायला होते त्या ठिकाणून या अशा गाड्या या आल्या असतील अशा अशा प्रकारची देखील माहिती सूत्रांच्या माध्यमातून पुढे येत आहे. परंतु नक्कीच कुठेतरी सचिन वाझे या गाड्या वापरत होते आणि या गाड्या वापरत असल्यामुळे या गाड्यांमध्ये देखील महत्वाचे पुरावे असल्याचा एनआयएचा जो एनआयएकडून जी माहिती होती एनआयएचा असा एक विश्वास होता तो आता कुठेतरी एक ठाम विश्वास होता पुढे येत आहे. कारण एनआयएकडून जी चौकशी सुरू आहे त्याच्यामध्ये गाड्या हे मुख्य सूत्र मुख्य जे आहेत ते ठरत आहेत. कारण गाड्यांच्या मार्फतच हे जे काही पुरावे आहेत ते पुढे येत आहेत. त्याच्या आधी देखील आपण पाहिलं तर मर्सडीज मध्ये महत्वाचे जे कागद महत्वाचे जे पुरावे असतील ते पुढे आलेले होते. नक्की कुठेतरी या सर्व प्रकरणामध्ये गाड्या वापरलेल्या होत्या आणि गाड्यांच्या माध्यमातूनच ही पूर्णपणे प्रकरण आहे ते कुठेतरी उलगडणार आहे असं आता चित्र दिसत आहे. तुर्तास धन्यवाद निखिलजी, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही दिली. सचिन वाझेच्या घरातून आणखी एक अलिशान मोटार ताब्यात घेण्यात आलेली आहे. आत्ताची महत्वाची बातमी या प्रकरणाच्या संदर्भातली महत्वाची अपडेट्स आपण पाहत आहे. सचिन वाझे प्रकरणी आतापर्यंत 3 गाड्या ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. आता एक नवीन अलिशान गाडी या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे. सचिन वाझेच्या घरातून आणखी एक अलिशान गाडी ही ताब्यात घेण्यात आली आहे. या संदर्भातील पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत. या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकारी एनआयएच्या रडारवर आहेत. सचिन वाझे प्रकरणामध्ये अनेक वरिष्ठ अधिकारी हे एनआयएच्या रडारवर आहेत. मुंबईतल्या बड्या अधिकाऱ्यांची चौकशी आता होणार आहे. पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये एनआयए ही चौकशी करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार आहे. सचिन वाझे प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकारी हे एनआयएच्या रडारवर आहेत. मुंबईतल्या बड्या अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार आहे. मुंबई पोलीस दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची आता चौकशी होणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्थितीत आढळलेल्या कारचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडनं सुरू आहे. या घटनेचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनाच एनआयएनं अटक केली आहे. यामुळे वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. यानंतर आता मुंबई पोलीस दलातल्या आणखी बड्या महत्वाच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. एनआयएचे अधिकारी पुढील 1 ते 2 दिवसांमध्ये मुंबई पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएला